हिंगोली एलसीबीच्या पथकाने जिल्ह्यात अवैध धंद्यांवर लगाम लावण्यासाठी विविध ठिकाणी छापेमारीची कार्यवाही केली. 23 डिसेंबर रोजी घोडा कामठा परिसरात जुगार अड्ड्यावर छापा मारून 4,54,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच येळेगाव येथे मटका अड्ड्यावर छापा मारून 60,000 मुद्देमाल जप्त केला. या कार्यवाहीत 13 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक काळे, यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या 3 पथकांनी केली.